शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच दारिद्र्य निर्मूलन नागरिकांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा तसंच दहशतवादाच्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी विशेषतः दक्षिण आशियातल्या राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेतर्फे देण्यात येणारा दोन हजार वीसचा बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता राश्त् पुरस्कार नायडू यांच्या हस्ते इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सर्वसाधारण व्यक्तीपासून पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या लालबहादूर शास्त्री यांचं वर्तन अतिशय साधं होतं प्रतिष्ठा अखंड निष्ठा याचा अंगीकार करताना त्यांनी कोणत्याही मूल्यांशी तडजोड न करता देशाची सेवा केली अशा शब्दात नायडू यांनी लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली जगातल्या वाढत्या दहशतवादाबद्दलही नायडू यांनी यावेळी चिंता व्यक्त केली दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना एकटं पाडण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी जागतिक समुदायाला केलं संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याची तसंच सर्वसमावेशक आणि एकतेवर आधारित असं जग निर्माण करण्याची गरज आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं